Recording has been made compulsory by the department. Okay, I forgot to record. So, increase in the demand for nickel in nickel ion batteries, which is used in the electrical vehicles, is expected to push the price of the batteries even higher, and in turn, price of the electrical vehicles even higher. So that becomes a very big issue. Voice is breaking. Maybe there is some internet connectivity problem at your end. I want to check whether because please check whether the voice is breaking for everybody. No, sir. No, sir. Okay. So somebody's voice is breaking. Maybe the internet issue at his end, his or her end. Okay. So this was a key important parameter. म्हणजे थोडक्यात काय तर आजच्या घडीला सगळ्यात मोठं अडचण इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी ही आहे की बॅटरी आपल्याला सफिशियंटली लो कॉस्ट मध्ये प्रोड्यूस करण्याची टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप झालेली नाही. जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे निकल आयॉनची ती खूप चांगली आहे, सुटेबल आहे, परंतु खूप कॉस्टली आहे. आणि निकलची प्राइस सॉरी जसं जसं निकल बॅटरी मध्ये वापरलं जात आहे तसं तसं त्याचं कन्झम्पशन वाढलंय, आणि जसं कन्झम्पशन वाढलं तसं निकलचं प्राइस वाढली आणि कॉस्ट वाढली, आणि निकलची कॉस्ट वाढल्यामुळं निकल आयॉन बॅटरी जास्त महाग होत चालली, आणि निकल आयॉन बॅटरी महाग झाली की म्हणजे इनडायरेक्टली इलेक्ट्रिकल व्हेकल महाग होत चाललं. सो दॅट बिकम्स द बिगेस्ट हिंड्रन्स. दुसरा एक चॅलेंज इलेक्ट्रिकल व्हेकल्स मध्ये असं आहे की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे तयार नाहीये. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे तयार नाही म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे आज आजच्या घडीला इफ आय गो टू विलेज इवन इन विलेज आय विल गेट पेट्रोल ऑर डिझेल फॉर माय व्हेकल इफ माय व्हेकल इज आयदर पेट्रोल ऑर डिझेल व्हेकल. परंतु मी जर एका इलेक्ट्रिकल व्हेकल घेऊन कुठल्या तरी एका विलेजला रिमोट विलेजला गेलो आम आय गोइंग टू गेट अ चार्जिंग स्टेशन ओव्हर देअर ऑब्व्हियसली बिकॉज वी डोंट हॅव द इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन एव्हरीवेअर अवेलेबल इन इंडिया नाउ. वॉट एव्हर द स्मॉल नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन आर अवेलेबल दॅट आर ओनली नाव प्रेझेंटली इन मेट्रो सिटीज, नॉट इवन इन द अदर सिटीज ऑल्सो दे आर व्हेरी रेअर. सो दॅट बिकम्स अनदर इश्यू. मोर ओव्हर देर आर सम इश्यूज रिलेटेड टू द चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर लाईक वेदर दॅट पर्टिक्युलर व्हेकल इज कॉम्पेटेबल टू होम चार्जिंग ऑर पब्लिक चार्जिंग. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मोबाईलचं चार्जिंग करताना तुम्हाला काय काय अडचणी येतात. एका मोबाईलचा चार्जर दुसऱ्या मोबाईलला चालत नाही बरोबर, त्याची पिन साईज फरक पडते, त्याचा वोल्टेज फरक पडतो, त्याचा चार्जिंग स्पीड मध्ये फरक पडतो. सो व्हॉट इज द स्टँडर्ड, म्हणजे ते स्टँडर्ड डेव्हलप झाले पाहिजेत आणि त्या स्टँडर्ड प्रमाणे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. म्हणजे एखाद्या समजा मी म्हटलो की माझी बॅटरी चार्ज करायची आहे मग त्याला किती वेळ लागेल, तर मॅन्युफॅक्चरनं सांगितल्याप्रमाणे समजा आता अर्धा तासात ती चार्ज व्हायला पाहिजे. परंतु मी एखादा चार्जर लावला माझ्या मोबाईलला ती अर्धा तासात चार्ज व्हायला पाहिजे, परंतु मी माझ्या लक्षात येते की 2 तास लागते का, कदाचित काहीतरी मिसमॅच असेल. चार्जिंग जी चार्जर मी वापरतोय तो अप टू त्या स्पेसिफिकेशनचा नसेल, मग अशाच अडचणी व्हेकल चार्जिंग मध्ये पण येणार आहेत का, कारण होम चार्जिंग असेल समजा ती एखादं व्हेकल इफ दॅट पर्टिक्युलर व्हेकल हॅज बीन डिझाईन अकॉर्डिंग फॉर होम चार्जिंग मीन्स व्हॉट इन होम वी हॅव 240 व्होल्ट सप्लाय, म्हणजे त्याचं इनपुट जी चार्जरचं असेल तो 240 व्होल्ट असेल ऑब्विस बरोबर. परंतु पब्लिक चार्जिंग असेल तर ती जास्तच पण असू शकतं, जास्त वोल्टेज असू शकतं, जेणेकरून तुम्हाला चार्जिंग फास्ट होईल करेक्ट. सो लाईक दिस देन द सॉकेट साईज, द स्पेसिफिकेशन ऑफ द सॉकेट्स, ऑल द थिंग्स रिलेटेड टू द चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. सम चार्जिंग इज डन एसी चार्जिंग वाईल सम हॅव डीसी चार्जिंग फॅसिलिटी.
मग तुमचं चार्जिंग एसी चार्जिंग आहे का डीसी चार्जिंग फॅसिलिटी आहे तुमच्याकडे अवेलेबल, मग त्या पद्धतीनं इट विल डिसाईड वेदर इट इज सुटेबल फॉर युअर व्हेकल चार्जिंग ऑर नॉट. अशा अडचणी खूप येणार आहेत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड. त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन द बॅटरी सेल्स, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅटरी आपण जसं म्हणालो की तसे डेव्हलप व्हायला लागले. पूर्वीपासून आपण लेड ऍसिड बॅटरी वापरतो, त्याच्यामध्ये बघा डिस्चार्ज झालं की आपण थोडस पाणी वगैरे ओतून म्हणजे म्हणजे शुद्ध पाणी आपण त्यात ओततो बरोबर, तर मग आणि आपण त्याला चार्जिंगला लावतो वगैरे, तर तशा त्या बॅटरीज म्हणजे लेड ऍसिड बॅटरीज बरोबर. आणि आजकाल जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या किंवा फ्युचर चांगलं आहे असं कन्सिडर असलेल्या बॅटरीज कुठल्या आहेत, एक तर निकल मेटल बॅटरीज अँड लिथियम आयन बॅटरीज, या दोन टाईप ऑफ बॅटरीज जनरली आर कन्सिडर टू बी हॅविंग गुड फ्युचर अँड आर ऍक्सेप्टेबल फॉर इलेक्ट्रिकल व्हेकल्स. मग तुमची बॅटरी कुठली आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे किंवा ते महत्वाचं ठरतंय. परत पॉवर इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड चॅलेंजेस, मग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड चॅलेंजेस कुठले कुठले आहेत, समजा बॅटरी आपल्याला माहिती आहे बॅटरी डीसी सप्लाय असतं, बॅटरी मधून डीसी सप्लाय असतं, मग समजा तुमचं इलेक्ट्रिसिटी कशामध्ये आपल्याला अवेलेबल आहे, एसी फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, तर मग ती एसी हॅज टू बी कन्व्हर्टेड इन टू डीसी बरोबर. मग एसी डीसी कन्व्हर्जन, डीसी डीसी कन्व्हर्टर, डीसी एसी कन्व्हर्टर, एसी एसी कन्व्हर्टर, ही असं म्हणजे कसं आहे की समजा आता 480 एसी आहे आणि तुम्हाला जर समजा 240 ची लागणार आहे तर दॅट देअर यू टू हॅव एसी एसी कन्व्हर्टर बरोबर. आणि 240 ची तुमच्या गाडीसाठी लागणार आहे आणि 240 सप्लाय आहे परंतु ते एसी आहे, परंतु तुम्हाला कसला लागणार आहे, डीसी लागणार आहे, सो देअर यू विल बी रिक्वायरिंग अ एसी डीसी कन्व्हर्टर. लाईक दिस डिफरंट कन्व्हर्टर्स विल बी रिक्वायरिंग ऍट द चार्जिंग स्टेशन, दॅट इज अगेन अनदर चॅलेंज, इट हॅज टू बी डेव्हलप्ड. देन वी हॅव द मोटर्स, सो ह्यूज स्कोप इन द डेव्हलपमेंट ऑफ द motors, type of different types of motor that can be used in the vehicles are being researched, okay, and are supposed to be manufactured for electrical vehicles. Mag kutla kutla type che vehicle batteries a tumhala mahatvacha tartat, brushless dc motors, permanent magnets, brushless dc motors, permanent magnets, synchronous motors, switched reluctance motors, induction motor, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोटर्स आजकाल वापरले जायला लागलेत आणि रिसर्च व्हायला लागले. सो दे आर बीइंग ट्राईड अँड टेस्टेड, सो ऑल सच थिंग्स हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. मग आता तुमचं जी आयसी इंजिनची जर्नी असणार आहे ती कशाप्रकारे असणार आहे, आपल्याला इथून चालू झाली बरोबर, त्याला आपण आयसी इंजिन 1.0 म्हणालो, नंतर तुमच्या एमिशन कॉम्प्लायंट गाड्या आल्या त्याला आपण आयसी इंजिन 2.0 असं म्हणालो. फ्युअल एफिशियंट, आता आजकालचे आपले एमिशन कॉम्प्लायंट ॲज वेल ॲज फ्युअल एफिशियंट गाड्या पाहिजेत, आपण आता या स्टेजला चाललोय आयसी इंजिन 3 आणि पुढच्या स्टेजला आपण हायब्रिडाइज्ड अँड कनेक्टेड फुल्ली फ्लेक्झिबल पॉवर ट्रेन बरोबर या स्टेजला आपल्याला जायचं आहे, दॅट इज आयसी इंजिन 4.0 इज आवर नेक्स्ट टार्गेट. तर या टार्गेटकडे जाताना, या फ्युचर ट्रेडकडे आपल्याला जाताना काय काय गोष्टींचं आपल्याला महत्व असणार आहे, तर महत्वाच्या गोष्टी आपल्याला कंबशन, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिफिकेशन अशा गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागणार आहेत. तर इंजिनच्या कंबशन रिलेटेड गोष्टी म्हणजे तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तसं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मोर ॲडव्हान्स्ड फीचर्स वापरावं लागणार आहेत, ॲडव्हान्समेंट लागणार आहेत, ओके. सो द फंक्शनॅलिटी ऑफ आयसी इंजिन इज गोइंग टू इम्प्रूव्ह वेन वी डू द ॲडव्हान्समेंट इन द ट्रान्समिशन सिस्टम, कंबशन इन द ऑफ द इंजिन अँड इलेक्ट्रिफिकेशन required for the vehicle. जी आपण आता जे जस्ट डिस्कस केलं की फ्युचर फ्युअल्स आपण जिथं म्हणलो
त्या वेळेला आपण वेगळ्या वेगळ्या नॉर्म्स बद्दल बोलतो, कारण दॅट इंजिन्स हॅज टू बी कॉम्प्लायंट विथ द फ्युअल्स, सॉरी कॉम्प्लायंट विथ द एमिशन स्टँडर्ड्स, बरोबर. तर आपल्या जर तुम्ही फॉरेन कंट्रीज बघितल्या तर तिकडे युरो नॉर्म्स आहेत, युरो 1, युरो 2, युरो 3, युरो 5, युरो 6, आता युरो 6 पर्यंत आलो. आपण आता BS6 5 अँड 6 या रेंज मध्ये आपण आहे. तर असे वेगळ्या वेगळ्या नॉर्म्स आहेत वेगळ्या वेगळ्या कंट्रीज मध्ये, ते कॉम्प्लायंट झाले पाहिजेत, त्याची पूर्तता झाली पाहिजे. सो द व्हेकल मॅन्युफॅक्चर हॅज टू एन्शुअर दॅट द नॉर्म्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री रिलेटेड टू एमिशन ऍज वेल ऍज फ्युअल एफिशियन्सी हॅज टू बी कॉम्प्लायंट बिफोर द व्हेकल इज बिंग इंट्रोड्युस्ड इन दॅट पर्टिक्युलर मार्केट. म्हणजे एखादे गाडी जर इंडियन मार्केटमध्ये असेल तर इंडियन नॉर्म्सला कॉम्प्लायंट झाली पाहिजे. So if that particular vehicle is supposed to be introduced in the American market, then American norms has to be compliant. And if it is supposed to be used in the European market, then European norms has to be compliant. So you can see in Euro 4, the sulfur content is 10 parts per million. Our Bharat Stage 6 also requires 10 parts per million. Manje, per million. पार्टिकल्स पार्ट्स जी काही एमिशन होणार आहे त्या एमिशन मध्ये फक्त 10 पार्ट सल्फर असले पाहिजे एका मिलियन मध्ये. एवढ्या कमी प्रमाणात आपल्या सल्फर आपल्याला अलाउड आहे, बरोबर. ते जर तुम्ही या रेंज मध्ये गेला तर अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींची जी पूर्तता आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्याला न्यू नॉर्म्स प्रमाणे करावे लागणार आहे. युरो 3, युरो 4 आणि युरो 5 to 6 असे आपण ज्या वेळेला डिझेल इंजिनचं वर्जन बघतोय त्यावेळेला पुढे जाईल तसं काय काय टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होते इन ऑर्डर टू एन्शुअर द एमिशन कंट्रोल. तर इथं दिलंय ते युरो 3 मधून युरो 4 मध्ये जाताना आपल्याला काय चेंजेस करावे लागले, 4 मधून 5 जाताना आणि 5 मधून 6 ला जाताना काय करावं लागते. तर युरो 3 मधून 4 ला जाताना हाय प्रेशर फ्युअल इंजेक्शन आपल्याला चेंज करावे लागले. इलेक्ट्रॉनिक फ्युअल टायमिंग अँड मीटरिंग इन्क्लुडिंग रिटार्डिंग फॉर लो नायट्रोजन ऑक्साईड एमिशन्स, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड एमिशन्स कमी करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक फ्युअल टायमिंग अँड मीटरिंग वापरावं लागलं आणि हाय प्रेशर फ्युअल इंजेक्शन सिस्टम वापरावं लागलं, बरोबर. आणि तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करतोय आपण. कंबशन रिलेटेड काय काय करावं लागतं, तर 3 मधून 4 मध्ये जाताना इंजिन मध्ये इम्प्रूव्हमेंट करायला लागलं कंबशन साठी, टर्बो चार्जिंग वापरलं आणि एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन EGR वापरलं कशासाठी, नायट्रोजन ऑक्साईड कंट्रोल साठी. 4 मधून 5 मध्ये जाताना सो ऍज वी स्विच फ्रॉम 4 to 5 युरो नॉर्म्स देन वी रिक्वायर्ड टू हॅव इम्प्रूव्हमेंट इन द इंजिन कंबशन. देन multi-fuel, multiple MPFI or multiple injection systems, pyrite injection, that is multiple injection. म्हणजे एक आपण IC इंजिन मध्ये शिकलो बघा की एक pyrite injection होणार आणि त्याच्यानंतर मेन इंजेक्शन होणार, तर त्याला आपण मल्टिपल इंजेक्शन म्हणतो. म्हणजे सुरुवात कंबशन करण्यासाठी एक pyrite injection करणार आणि मेन कंबशन होण्यासाठी परत ऍक्च्युली आपण मेन इंजेक्शन करणार. तसं मल्टिपल इंजेक्शन आपल्याला वापरावं लागते. असे वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज जी काय आपल्याला वापरावं लागणार आहेत 4 मधून 5 मध्ये जाताना ते इथे लिहिलेत, आणि परत 5 मधून 6 मध्ये जाताना जी काय आहे ते इथे लिहिलेत. इथं लीन कंबशन आपण वापरलं, लीन कंबशन वगैरे ओके ते तर आपण परत डिस्कस करणार आहोत लीन कंबशन म्हणजे काय वगैरे डिटेल्स. कंबशन अँड एअर फ्युअल कंट्रोल्स, बरोबर. स्टॉइकोमेट्रिक वापरणार का लीन मिक्सर वापरणार का रिच मिक्सर वापरणार ओके. आणि नंतर आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम्स, आपण आयस इंजिन शिकताना आपण कंबशन चॅप्टर एमिशन चॅप्टर मध्ये शिकलो की 2 प्रकारचे एमिशन कंट्रोल मेथड्स जनरली असतात. एक आफ्टर ट्रीटमेंट म्हणजे एमिशन तयार झाल्यानंतर वापरायचे सिस्टम्स आणि दुसरे तयार होऊ नये म्हणून घेतलेले काळजी. सो सम मेथड्स सम टेक्नॉलॉजीज वी इम्प्लिमेंट
some methods we use to ensure that the emission production itself is going to be reduced. That is one method. And the second method is to treat the emissions produced after they have been produced and coming out of the engine cylinder. Okay, but before they will be treated before they are let to the atmosphere. Whatever. तर त्याला आफ्टर ट्रीटमेंट असेल तर ती आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम मध्ये 3 to 4 मध्ये जाताना ऑक्सिडेशन कॅटलिस्ट वापरलं म्हणजे कॅटलिटिक कन्व्हर्टर वापरलं बरोबर आणि 4 मधून 5 मध्ये जाताना आपल्याला 3-way कॅटलिटिक कन्व्हर्टर वापरलं आता त्या 3-way कॅटलिटिक कन्व्हर्टर मध्ये काय आहे आणि ह्या ऑक्सिडेशन कॅटलिस्ट मध्ये काय आहे इथं काय केलं आपण इथं जी हायड्रोजन ऑक्साईड एमिशन आहे अनबर्न हायड्रोकार्बन एमिशन आहे ती अनबर्न हायड्रोकार्बन एमिशन जी आहे त्याला आपण काय केलं कमी केलं म्हणजे कसं कमी केलं हायड्रोकार्बनला आपण ऑक्सिडाइज केलं आणि एच विल बी कन्वर्टेड इन टू एच टू ओ अँड सी विल बी कन्वर्टेड इन टू सीओ टू बरोबर आणि जर आपण 4 मधून 5 मध्ये जाताना आपण काय केलं 4 मधून 5 मध्ये जाताना आपण फोर मधून फाईव्ह मध्ये जाताना 3-way कॅटलिस्ट युज केलं 3-way कॅटलिस्ट आणि म्हणजे काय काय आता इथं रिडक्शन रिएक्शन आर ऑल्सो डन अलॉंग विथ द ऑक्सिडेशन रिएक्शन आता रिडक्शन रिएक्शन कशाला वापरायचे तर नायट्रोजन ऑक्साईड इज रिड्यूस टू नायट्रोजन ओके कार्बन मोनॉक्साइड आर रिड्यूस टू कार्बन सो वॉट एव्हर ऑक्साईड आर देअर सल्फर ऑक्साईड आर बिंग रिड्यूस टू सल्फर So whatever the reduction reactions are also done along with the oxidation reaction in a 3-way catalyst. Okay. And the same 3-way catalyst we are also using in 5-to-6 conversion also. Similarly, you can hear manufacturer wise technology improvement in the 4, 5 and 6. So you can consider here it as almost equivalent to BS4, BS5 and BS6. Okay. Catalytic reduction, selective catalytic reduction, SCR. Whatever, Cummins vaparthai, Daimler vaparthai, DF vaparthai, Iveco, MAN, Scania, Volvo, these are engine manufacturers. So, he engine manufacturers, 4 madhi kele te avalala, he technology vaparai lagdi. म्हणजे सिलेक्टिव्ह कॅटलिटिक रिडक्शन आणि एक्झॉस्ट गॅस रिडक्शन बरोबर फिफ्थ मध्ये पण त्यांनी ऑलमोस्ट सेम थिंग वापरली परंतु फिफ्थ मधून सिक्स मध्ये जाताना त्यांनी इथं फक्त एससीआर वापरत होती ती ईजीआर प्लस एससीआर वापरायला बरोबर तर हे अशा प्रकारे ह्या ज्या मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांनी त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रुव्हमेंट करावी लागली त्यांना आणि म्हणून आपल्याला जसं मी सुरुवातीला आपण डिस्कस केलं तसं की एखादे मॉडेल व्हेकलचं मॉडेल एखाद्या कंट्रीमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला ते स्टडी करावं लागतं की आपल्याला तिथले नॉर्म्स काय आहेत आणि त्या नॉर्म्स प्रमाणे अनालिसिस करून त्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागते आणि इम्प्लिमेंट करावे लागते आणि मग कारण समजा आता आपल्या इथं अजून BS6 एवढं 100% इम्प्लिमेंटेशन नाहीये परंतु एखाद्या कंट्रीमध्ये समजा BS6 100% इम्प्लिमेंटेशन झालं असेल तर त्या केसमध्ये तिथं आपल्याला BS4 किंवा 5 काहीच चालू शकणार नाही ना मग BS4 समजा म्हणजे एखाद्या इंजिनला SCR बसवलं असलं तर ती चालणार नाहीये कमिन्सला इंजिनचा तर तिथं आपल्याला EGR प्लस SCR दोन्ही असलेलं इंजिनच वापरावं लागेल जेणेकरून ते Euro 6 नॉर्मला कॉम्प्लायंट होईल ओके सो दीज थिंग्स हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन बिफोर दॅट पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी इज बिंग इंट्रोड्यूस्ड इन दॅट पर्टिक्युलर कंट्री सो द फ्युचर ऑफ इंटरनल कंबशन इंजिन इन्क्रीज्ड एफिशियन्सी ऑफ IC इंजिन हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे बरोबर रिस्ट्रिक्शन ऑफ CO एमिशन्स कार्बन मोनॉक्साईड एमिशन्स कार्बन डायऑक्साईड एमिशन्स कार्बन मोनॉक्साईड तर पहिल्यापासूनच बँड आहे परंतु हल्ली कार्बन डायऑक्साईड एमिशन सुद्धा आपल्याला कमी करणं अपेक्षित आहे सो दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट कारण
इथं आवर्जून सांगायची गोष्ट इज इज दॅट अर्लियर सीओ टू वॉज नॉट कन्सिडर्ड एज अ पोल्युटंट. अर्लियर सीओ टू दॅट इज कार्बन डायऑक्साइड वॉज नॉट कन्सिडर्ड एज अ पोल्युटंट बिकॉज वी नो दॅट देर इज प्लेंटी ऑफ सीओ टू इन द ऍटमॉस्फिअर ऑलरेडी आहे. मग आपण काय म्हणतो जी श्वासोच्छवास घेणारे जी प्राणी आहेत आपल्यासारखी म्हणजे ऍनिमल्स व्हॉट एव्हर वी कॉल देम एज ऍनिमल्स व्हॉट दे डू ते इनहेल ऑक्सिजन अँड एक्झेल कार्बन डायऑक्साइड. आणि व्हॉट द प्लांट्स डू प्लांट इनहेल कार्बन डायऑक्साइड अँड एक्झेल ऑक्सिजन. बरोबर सो देर वॉज अ बॅलन्स. बट नाउडेज वी आर हॅव्हिंग अ लॉट ऑफ इन्क्रीमेंट इन द यूज ऑफ फॉसिल फ्युअल्स. अँड व्हॉट द फॉसिल फ्युअल्स डू अँड व्हॉट आर द फॉसिल फ्युअल्स the coal, the petroleum products, all these things are fossil fuels. And when we burnt this particular fossil fuels, what we are doing, these particular fuels are hydrocarbons. So the when this particular hydrocarbon is burned, the carbon in the fuel is being converted into carbon dioxide, and that carbon dioxide is added into the atmosphere. Mag purvi असं होत नव्हतं का? पूर्वी एखादी गोष्ट जळली तर ती कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करत नव्हती का? होती. परंतु पूर्वी आपण काय जाळायचो? पूर्वी आपण काय लाकूड जाळलो. पण लाकूड तयार होण्यासाठी ऑलरेडी त्या झाडानं काय अमाऊंट ऑफ ऑक्सिजन तयार केलंय, कार्बन डायऑक्साइड इनहेल करून ऑक्सिजन एक्सहेल केलंय आणि नंतर लाकूड तयार झालं. आणि परत तीच लाकूड आपण जाळलं म्हणजे ऑलरेडी तिथून घेतलेलं आपण तिथं रिसर्क्युलेट करतो. म्हणून त्याला आपण कार्बन डायऑक्साइडला पूर्वी एमिशन म्हणून कन्सिडर करत नव्हतो. परंतु मग आता का करतोय? कारण आता काय झालंय की आता आपण त्या गोष्टी जाळतोय ते जे का इथं ऍटमॉस्फिअर मध्ये तयार झालेले नाहीत. लाकूड कोळसा या लाकडी कोळसा किंवा या गोष्टी जी आहेत ते इथं तयार झालेल्या होत्या. परंतु आपण दगडी कोळसा ज्या वेळेला जमिनी खालून काढतो वी डिग आउट द कोल फ्रॉम द कोर माइन्स we dig out the petrol from the under the earth in the form of crude oil and that is being converted into petrol, diesel, etc. But whenever we burn them, what is happening is we are producing some extra amount of carbon dioxide, adding some extra amount of carbon dioxide into the atmosphere, and that is why we are considering CO2 as pollutant, which was not earlier considered as pollutant. पूर्वी जे पोल्युटंट म्हणून कन्सिडर केलं जात नव्हतं ते आता पोल्युटंट म्हणून कन्सिडर केलं जातंय. ओके, इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ द आयसी इंजिन. आपल्याला एफिशियन्सी वाढवायची गरज भासते कारण इनएफिशियंट मेथडनं आपल्याला कंबशन करून चालणार नाही. जास्तीत जास्त जे काय म्हणजे थोडक्या कमीत कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त पॉवर तयार झाली पाहिजे. सो देन वी कॉल इट एज एफिशियंट. Competing with electrical engines, that is IC engine powered vehicles are going to be compete with electrical vehicles. Then particulate matter support, that is new technology for production of new materials. And then we have emission control of Euro 6 compliant heavy duty diesel engine. तर आजच्या एक युरो सिक्स किंवा बी एस सिक्स व्हेकल कॉम्प्लायंट व्हेकल डिझेल इंजिन जर घेतलं तर त्यात या सगळ्या टेक्नॉलॉजीज असतात. तर या काय काय टेक्नॉलॉजीज आहेत बघा बरं जरा. तर यू कॅन सी ओव्हर हियर इंजिन विथ ऑर विदाउट ईजीआर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन जनरली असतंय त्यात. मग ही एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन कशासाठी वापरलं? नायट्रोजन ऑक्साईड कमी करण्यासाठी. बरोबर, नायट्रोजन ऑक्साईड एमिशन मधलं जी नायट्रोजन ऑक्साईड तयार होऊन येते बाहेर इंजिन मधून ते कमीत कमी तयार होऊन बाहेर यावं म्हणजे दिस इज अ प्रिव्हेंटिव्ह मेथड फॉर नायट्रोजन ऑक्साईड एमिशन. म्हणजे कमीत कमी नायट्रोजन ऑक्साईड तयार व्हावं एवढ्यासाठी आपण काय केलं इथं आपण ईजीआर वापरलं. देन वी हॅव डिझेल ऑक्सिडेशन कॅटलिस्ट. ऑक्सिडेशन कॅटलिस्ट डिझेल ऑक्सिडेशन कॅटलिस्ट म्हणजे काय? जी काही काजळी तयार होऊन बाहेर येणार आहे आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला एमिशन रिलेटेड चॅप्टर शिकलो त्यावेळेला आपण डिस्कस केलं होतं की वी हॅव ब्लॅक स्मोक कमिंग आउट ऑफ डिझेल इंजिन
And we said, why it is emitting these black smoke? Because particulate matters, carbon particulate matters are coming out of the engine. Carbon particulate matter is being coming out of the engine. And due to that, we have the smoke becoming black. And this particular particulate matter has to be oxidized. Okay, so the diesel oxidation catalyst ensures this reaction of oxidizing the particulate matter. Then we have diesel particulate filter. Yatna pan kai particle rahile tar, we have to filter it out, because we have to ensure that whatever is going out from the tailpipe is very clean. Karan ti measure kela janar aahe. So the emission is going to be measured. So there is some filter provided to ensure that the diesel particles, whatever is being emitted from the diesel engine, is going to be filtered. Then we have using urea, we have selective catalytic reduction reaction over here. Okay, reduction reaction. जसं मी रिडक्शन कशा कशाचं म्हणालो, सल्फर ऑक्साईड्स SOX आपण लिहिलं होतं बघा, SOX आर इज गोइंग टू बी कन्वर्टेड इन टू येस सल्फर, अँड नायट्रोजन ऑक्साईड इज गोइंग टू बी कन्वर्टेड इन टू नायट्रोजन. सो दीज पर्टिक्युलर रिडक्शन रिएक्शन आर गोइंग टू इज आर सपोज टू बी टेकन प्लेस विथ द हेल्प ऑफ युरिया इन SCR, अँड वॉट इज कमिंग आउट ऑफ द टेल पाईप. सो वी हॅव टू एन्शुअर दॅट N2 nitrogen, H2O, water, and some amount of carbon dioxide, not completely, but some amount of complete, and here we can add S also, sulfur also. So sulfur, generally the sulfur content in Euro 6 is almost supposed to be eliminated. We have said that only 10 ppm, very small, very very small. In 1 million part, only 10 parts of sulfur is only allowed. So it is very negligible. So that is why it does not return over here. So some amount of N2 and remaining H2O and some small amount of CO2 is supposed to be allowed. Okay. So that is why, that is how a modern Euro 6 or BS6 compliant heavy duty diesel engine is supposed to be there. म्हणजे आजच्या BS6 व्हेकल असं ज्या वेळेला डिझेल इंजिन व्हेकल असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजीज युज केलेल्या असतात वापरलेल्या असतात, बरोबर. आणि त्यामुळं तुम्हाला माहिती आहे BS6 व्हेकल्स जे आहेत ते खूप महाग आहेत. आणि आपल्याला भारतीयांना कसं आहे की जे महाग ते जरी प्रतिष्ठेचं मानलं जातलं तरी सुद्धा आपण जनरली प्रिफर करत नाही, बरोबर. आपल्याला कसं आहे प्रत्येक गोष्ट कमीत कमीत पैशात पाहिजे, चीपेस्ट इज बेस्ट फॉर अस, बरोबर. ते प्रिफर करतो आपण, म्हणजे आपण त्याची म्हणजे इन अदर वर्ड्स वी आर मोर कन्सर्न कॉन्शियस अबाउट प्राइस मोर दॅन द क्वालिटी. क्वालिटी मला क्वालिटी पाहिजे, अमुक अमुक क्वालिटीची वस्तू पाहिजे असं म्हणणारी लोक खूप कमी, परंतु मला कमी किमतीची वस्तू पाहिजे हे म्हणणारे ऑलमोस्ट सगळेच. सो दॅट इज द वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन कस्टमर्स. ओके, वी आर मोर कन्सर्न, वी आर मोर बॉथर्ड, वी आर मोर कॉन्शियस अबाउट द कॉस्ट. ऑन द अदर हँड वी आर लेस बॉदर्ड कन्सर्न अबाउट the quality. Okay, so that becomes another parameters which need to be taken into consideration when we discuss about I hope it is almost 220. So no, it is only 215, so we can go for the next point, that is HCCI. So this particular term has already you have come across, but we have not discussed there.
HCCI engines. आजकाल आपल्याला HCCI engine बद्दल ऐकायला मिळते. What is this HCCI? It stands for homogeneous charged compression ignition engine. म्हणजे एका बाजूला SI, दुसऱ्या बाजूला CI आणि दोन्हीच्या मध्ये HCCI येत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय चांगले फीचर्स SI मधून घेतले, काय चांगले फीचर्स CI मधून घेतले, अँड वी इफ वेन वी इन्क्लूड ऑल दिस पर्टिक्युलर थिंग्स इन द इंजिन्स देन वी कॉल इट एज HCCI इंजिन्स. आपण ते काय आहे हे बघणार आहोत. HCCI मीन्स दॅट द फ्युअल अँड एअर शुड बी मिक्स्ड बिफोर द कंबशन स्टार्ट्स. बरोबर, हे कशामध्ये आपण करतो? SI इंजिन मध्ये. बरोबर, SI इंजिन मध्ये काय करतो? कार्बोरेटर मध्ये फ्युअल घेतो, एअर घेतो आणि त्याचं मिक्सचर तयार करून आपण इंजिनला देतो. बरोबर, सो तसंच आपण मिक्सचर तयार करणार आहे. HCCI म्हणजे इंजिन. अँड दॅट मिक्सचर इज ऑटो इग्नायटेड. इग्निशन कसं असतं SI इंजिन मध्ये? विथ द हेल्प ऑफ अ स्पार्क प्लग. परंतु इथं आपण कशाबद्दल बोलतोय? ऑटो इग्निशन बद्दल बोलतोय. आणि ऑटो इग्निशन कशामध्ये असतं? CI इंजिन मध्ये असतं. म्हणजे मिक्सचर प्रिपरेशनची मेथड जी आहे ती SI इंजिन मधून घेतली आणि इग्निशनची मेथड जी आहे ती CI मधून घेतली आणि त्याचं कॉम्बिनेशन करून आपण HCCI इंजिन तयार केलं. म्हणजे ही एक ठोकळ मानाने सांगतोय आपण की काय गोष्टी SI मधून चांगल्या घेतल्या, काय गोष्टी CI मधून चांगल्या घेतल्या, ते कंबाईन केलं. अँड दॅट इज वॉट वी हॅव इन HCCI, दॅट इज होमोजिनियस चार्ज कॉम्प्रेशन इग्निशन. बरोबर, होमोजिनियस मिक्सचर आपण कशामध्ये सप्लाय करतो? SI इंजिन मध्ये. बरोबर, आणि कॉम्प्रेशन इग्निशन मेथड कुठली? CI मेथड. तर होमोजिनियस चार्ज SI मधलं आणि कॉम्प्रेशन इग्निशन CI मधलं कंबाईन करून आपण वापरलं म्हणून आपण HCCI टाइप ऑफ इंजिन असं याला म्हणतो. HCCI कंबशन इज अचीव्ड बाय कंट्रोलिंग द टेम्परेचर, प्रेशर अँड कॉम्पोजिशन ऑफ द फ्युअल मिक्सचर. काय काय कंट्रोल करायचंय? कॉम्पोजिशन तर ऑलरेडी इथं आपण फायनलाइज केलंच, कारण मिक्सचर ऑलरेडी तयार केलं म्हणजे कॉम्पोजिशन फायनल केलं आपण, त्याला कंट्रोल करणारच आहे. परंतु टेम्परेचर आणि प्रेशर सुद्धा आपण कंट्रोल करणार. बरोबर, कारण CI इंजिन मध्ये काय केलं? आपण सुरुवातीलाच आपण प्रेशर आणि म्हणजे कॉम्प्रेशन रेशो वाढवून, कॉम्प्रेशन रेशो वाढवून आपण काय करतो? आपण हाय कॉम्प्रेशन रेशो वापरतो आणि खूप हायर टेम्परेचरला आणि प्रेशरला नेतो. सो वी आर कंट्रोलिंग द टेम्परेचर अँड प्रेशर टू एन एक्सटेंट वेअर वी कॅन गो फॉर ऑटो इग्निशन, बिकॉज हिअर वी आर गोइंग फॉर ऑटो इग्निशन. So that auto ignition near top dead center occurs as it is compressed by the piston. म्हणजे piston ना compress केल्यानंतर आपल्याला auto ignition झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याचं temperature, pressure आणि mixture ह्या पॅरामीटर्सचं कंट्रोलिंग करायचं. बरोबर, परंतु मिक्सचर तर अगोदरच तयार केलं, मग मिक्सचर अगोदर तयार करून आपण सप्लाय करतो कुठल्या इंजिन मध्ये? SI इंजिन मध्ये. आणि कॉम्प्रेशन करून इग्नाइट करतो कुठल्या इंजिन मध्ये? CI इंजिन मध्ये. तर ह्या दोन्ही इंजिन मधले फीचर्स एकत्र घेतल्यामुळे त्याला आपण HCCI इंजिन असं म्हणालो. दस HCCI इंजिन इज सिमिलर टू SI इंजिन इन द सेन्स दॅट बोथ द इंजिन्स यूज प्री मिक्स्ड चार्ज. HCCI आणि SI इंजिन दोन्ही प्री मिक्स्ड चार्ज वापरतात. बरोबर, अँड HCCI सिमिलर टू CI इंजिन दॅट इट रिलाय ऑन ऑटो इग्निशन फॉर कंबशन. HCCI आणि CI ची सिमिलॅरिटी काय? दोन्ही मध्ये ऑटो इग्निशन होते. HCCI आणि CI SI ची सिमिलॅरिटी काय? दोन्ही मध्ये प्री मिक्स्ड चार्ज वापरलं जातो. तर इथं तुम्हाला इथं बघा काय फीचर्स वापरलं. तर प्री कंबशन चेंबर, प्री कंबशन चेंबर डिझेल मध्ये वापरतो आणि कार्बोरेटर आपण कशामध्ये वापरतो? SI इंजिन मध्ये वापरतो. तर कार्बोरेटर नंतर आपण काय केलं? फ्युअल इंजेक्शन कडे वळालो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मॅनेजमेंट सिस्टम, इंजिन मॅनेजमेंट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन मॅनेजमेंट सिस्टम कडे वळालो. बरोबर, त्यानंतर डायरेक्ट इंजेक्शन कडे गेलो. बरोबर, आणि दुसऱ्या बाजूने आपण प्री कंबशन चेंबर, त्याच्यामध्ये डायरेक्ट इंजेक्शन, इलेक्ट्रॉनिक
इंजिन मॅनेजमेंट सिस्टम आणि HCCI म्हणजे डिझेल इंजिनचं मॉडिफिकेशन केलं, गॅसोलिन इंजिनचं मॉडिफिकेशन केलं आणि दोन्हीचे चांगले फीचर्स वापरून आपण HCCI कडे जातोय. तर HCCI मध्ये काय अचीव करतोय, तर गॅसोलिन इंजिन पेक्षा आपण लीन बर्न इंजिन म्हणजे इथं मिक्सचर आपण थोडस रिच वापरायचो, परंतु आपण आता कसं वापरणार आहे, लीन मिक्सचर वापरणार आहे, आता रिच मिक्सचर वापरणार नाही, म्हणजे फ्युअल कन्झम्पशन काय होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. आणि डिझेल इंजिन आपल्याला माहित होतं खूप जास्त पोल्युशन करतं, बरोबर. वी नो दॅट इन दिल्ली डिझेल इंजिन पॉवर्ड व्हेकल्स हॅव बीन बॅन्ड, प्रिफरेबली हेवी व्हेकल्स. वाय? बिकॉज डिझेल इंजिन्स आर मोर पोल्युटिंग दॅन पेट्रोल इंजिन्स. सो डिझेल इंजिन वी आर ट्राइंग टू रिड्यूस द पोल्युशन, बरोबर, बाय रिड्यूसिंग द नॉक्स, डी नॉक्स कॅटलिस्ट आणि सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट रिडक्शन. डी नॉक्स कॅटलिस्ट वापरून नायट्रोजन ऑक्साईड कमी केलं आणि सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट रिडक्शन यूज करून नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड रिड्यूस केलं, बरोबर. आणि आपण कमी एमिशन असलेल्या रिजन मध्ये गेलो, म्हणजे डिझेल इंजिन पेक्षा कमी एमिशन आणि पेट्रोल इंजिनच्या कंपॅरिझन मध्ये कमी फ्युअल, असं हायर फ्युअल एफिशियंट अँड लेसर एमिशन टाइप ऑफ इंजिन इज व्हॉट वी कॉल एज HCCI इंजिन्स. आणि ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, गॅसोलिन आणि डिझेल इंजिनचे चांगले फीचर्स कन्वर्ज करतो, बरोबर. गॅसोलिन इंजिन मध्ये आपण जी चांगली फ्युअल फ्युअल एफिशियन्सी देणारा पॅरामीटर आहे ते वापरलं आणि डिझेल इंजिनचा एमिशन जी फीचर होता तो कमी केला. इथं गॅसोलिन इंजिन फ्युअल एफिशियंट नव्हतं, तर ती फ्युअल एफिशियंट केलं आणि डिझेल इंजिन जी आहे ती एमिशन देत होतं, ती एमिशन कमी केलं. तर मोर फ्युअल एफिशियंट इंजिन विथ अ लेसर एमिशन इज व्हॉट वी कॉल एज HCCI इंजिन. तर HCCI इंजिन मध्ये आपण काय करतो, वी ट्राय टू इन्क्रीज द फ्युअल एफिशियन्सी, रिड्यूस द फ्युअल कन्झम्पशन अँड वी रिड्यूस द एमिशन कमिंग आउट ऑफ द इंजिन, ओके, अँड वी गेट व्हॉट वी कॉल एज HCCI, दॅट इज वी हॅव HCCI type of engine being developed in case of so we have here is everybody able to hear me? Can somebody confirm? Yes, sir. So I hope I have covered some recent things related to the engine modification and battery development in today's ATT lecture. That is some key points related to battery, which are important from the battery development point of view. Manje purcha drishtina electrical vehicles are developed karayach asel tar battery technology madhe काय आपल्याला चॅलेंजेस येणार आहेत त्याच्याबद्दल डिस्कस केलं. आणि इंजिन जर आपल्याला जास्त एफिशियंट करायचं असेल तर कुणीकडे आपल्याला जायला पाहिजे, म्हणजे HCCI टेक्नॉलॉजीकडे आपण जाणार आहोत, त्याच्याबद्दल थोडस डिस्कस केलं की बेसिकली HCCI टेक्नॉलॉजी म्हणजे काय. सो आय थिंक वी आर ऑलमोस्ट इट इज 225. सो नाउ द सेशन इज ओपन फॉर डाऊट्स. सो एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट्स प्लीज आस्क. Anybody having any doubt with respect to whatever has been discussed related to HCCI, related to battery technology, related to parallel hybrid, series hybrid, whatever we have discussed in the previous class, anything whatever we have discussed in the previous two lectures, you can ask any doubt with respect to anything whatever. Yes, any doubt? If you have any doubt, please ask. Or else, mark your attendance as now there are two division.
So mark TA and number, TB and number. In that format, you mark your attendance in the chat box and you may leave. If you don't have the doubts, and if you have the doubts, please ask your doubts. Any doubts? Anybody having any doubt? So if you don't have the doubt, we'll stop today's lecture. So you can mark your attendance and you may leave.